बातमी आहे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या झाडाझडतीची. बागलाण पंचायत समिती सभागृहात खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी वीज वितरण कंपनी विरोधात समस्यांचा पाढा वाचल्याने खासदार भामरे यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. शनिवारी दुपारी शासकीय अधिकारी, सरपंच, लोकप्रतिनिधी यांची आढावा बैठक पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केली होती. सरपंच आणि लोकप्रतिनिधींनी समस्यांचा पाढा वाचल्यानंतर डॉक्टर भामरे संतापले आणि अधिकाऱ्यांची झाडाझडती घेऊन मोकळे झाले. विषय होते बागलाण तालुक्यातील वीज प्रश्न, पाणी प्रश्न, वाळू उपसा, रेशनिंग या चार मुद्द्यांच्या भोवतीच आढावा बैठक गाजली. वीज कर्मचाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचाच भोंगळ कारभार चव्हाट्यावर निघाल्याने खासदार डॉक्टर सुभाष भामरे संतापले. त्यांनी अधिकाऱ्यांना दमच देऊन टाकला. असा अंत पाहू नका, नाहीतर राज्याचे वीज मंत्री बावनकुळेंना इथे आणून गऱ्हाणे ऐकवेल, मग तेव्हा सस्पेंड झाल्यावर माझ्याकडे यायचे नाही, असा दम दिला. त्या बोल मॅडमचं काय बोल आहे? कोणत्या अधिकाऱ्यांनी यांच्या घराची चेकिंग केली? सस्पेंड करा ताबडतो. तुमचे काय, तुमचं काय पद आहे? अरे तिने मला काय दम दिला? आजार आहेत ना, ताबडतोब सस्पेंड करा. आणि मला लिखित अहवाल पाहिजे. आमच्या शेतकऱ्याच्या घराची तपासणी इन्कम टॅक्स वाले सुद्धा परवानगी शिवाय करू शकत नाही. कोणत्या अधिकाऱ्याने त्यांच्या घराची तपासणी केली? गुन्हा दाखल करा. मी तुम्हाला शेवटची चेतावणी देतोय, नाही घेता ते काही सांगू नका. एमएसएफी वाले काय धंदे करतात ते सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही करू नका एवढेच मी तुम्हाला वॉर्निंग देतो. वॉर्निंग देतोय, भविष्यात माझ्याकडे तक्रारी यायला नको, नाहीतर मी इथं पाहून रेशनिंग बागलाण तालुक्यात सुरळीत होत नाही याच्या तक्रारींचा पाडा सरपंच लोकप्रतिनिधींनी मांडल्यानंतर डॉक्टर भामरे अवाक झालेत. गोरगरीब जनतेला शासनाचे धान्य मिळत नाही ही शोकांतिकाच आहे आणि हे मी खपवून घेणार नाही, असा इशारा देऊन तहसीलदार जितेंद्र इंगळेंना अशा रेशन दुकानदारांवर कार्यवाही करण्याचे फरमान दिले. सरकार मान्य धान्य जर कधी काळ्या बाजारात विकत असेल त्यांच्यावर कारवाई करा. बागलाण तालुक्यात गिरणा, आरम, मोसम नद्यांमधून भरमसाठ वाळू उपसा होतो, यामुळे निसर्गाची हानी होते. नदीत खड्डे पडतात, यामुळे पाण्याची पातळी वाढत नाही. वाळू उपसा करणाऱ्यांवर तलाठी, ग्रामसेवकांनी लक्ष देण्याची गरज असून तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांनी यापुढे जास्त लक्ष घालावे, असे त्यांनी सांगितले. बऱ्याच तक्रारी आहे, त्या बेकायदेशीर वाळू साठा त्याच्याकडे लक्ष द्या. नागरिकांच्या तक्रारींवर अधिकारी काय अहवाल सादर करतात, या अहवालातून कोणते मुद्दे समोर येतात, अधिकाऱ्यांवर खरंच कार्यवाही होते का, शेतकऱ्यांना त्रास देणारे वायरमन सस्पेंड होतात का, रेशन दुकानदार वाळू माफियांवर खरोखर कार्यवाही होईल का, असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने पुढे आले आहेत. सर, दर्गा विहिरीचं पाणी आहे तर या प्रभागातल्या लोकांचं म्हणणं आहे की त्या विहिरीचं पाणी फक्त त्या प्रभागातच द्यावं. तर आपण तसं नियोजन केलेलं नाही, कारण आपल्या ज्या चार विहिरी आहेत त्या संपूर्ण चार विहिरीवरून जे पाणी पुरवठा आपण पाणी टंचाई असताना सगळ्या प्रभागांना देतो. सगळ्या प्रभागांना द्यायचं सर, त्या प्रभागाचंही काम व्हायला पाहिजे. येस सर, त्यांचं म्हणणं असं की आमच्याच प्रभागाला 2 दिवस आलं द्या, कारण तसं आपल्याला करता येतं. इतर प्रभागामध्ये नंतर 10-15 दिवसात पाणी पुरवठा करावा लागतं, त्यामुळे नियोजनाअभावी आम्हाला त्या विहिरीवाल्यांवर कारवाई करा. कोणी विकत असेल तर त्यांच्यावर कारवाई करा. येस सर, येस सर. 100 फूट आवर सिंधरेच्या ठीक आहे.